मुलांनो, मागील तासाला आपण इयत्ता 7वीमध्ये पान नंबर 41 जी कविता होती, झाड म्हणतं धारा दे, रवींद्र भट यांची कविता, या कवितेची माहिती घेतली, कवितेचा अभ्यास केला, शब्दार्थ, अभ्यासरूपी प्रश्न, त्यानंतर कवितेच्या ओळी पूर्ण केल्या, कवितेचा अर्थ समजून घेतला आणि या कवितेमध्ये येणारे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, ओ उपसर्ग जोडून तयार होणारे शब्द याची माहिती घेतली. आपण आता ही जी कविता आहे रवींद्र भट यांची, त्यांनी जी कविता सुरेल आवाजामध्ये चालीत म्हणायला सांगितले त्या पद्धतीने आपण ही कविता आज आपण म्हणू. आणि हो, या अगोदर आपल्याला मराठी आणि हिंदी विषयाच्या माध्यमातून पालकांना आणि विद्यार्थ्यांना काही सूचना आहेत. बऱ्याच पालकांनी इयत्ता 7वीमधील आणखीन युनिट टेस्ट 1 ते 3 आणि मराठीच्या MY च्या आणि हिंदीच्या युनिट टेस्ट 1 ते 3 आणि MY ची हिंदीची प्रश्नपत्रिका लिहून मला हार्ड कॉपी शाळेवर जमा केली नाही. काही विद्यार्थ्यांनी जमा केल्या आहेत, काही विद्यार्थ्यांनी अजूनही केलेल्या नाहीत. जमा न केलेल्या विद्यार्थ्यांनी पूर्ण करून शाळेवर जमा करून त्या चेक करून घेणं, त्याचं मूल्यमापन करून घेणं गरजेचं आहे. त्याशिवाय मार्क दिले जाणार नाहीत याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. आणि हो, MY नंतरचा जो अभ्यासक्रम आहे आपला, तो शिकवायला 23 तारखेपासून सुरुवात झालेली आहे. या विषयाच्या YouTube तुम्ही ऐकायच्या व्यवस्थित, होमवर्क सोडवायचा आणि ग्रुपवर व्हॉट्सॲपच्याद्वारे सेंड करायचा आणि त्याची हार्ड कॉपी आपल्याजवळ सांभाळून ठेवायची. ज्यावेळेस आपण शाळेवर ती मागवली जाईल त्यावेळेस ती पालकांकडून पाठवायची आणि त्याचं मूल्यमापन करून गुणदान करून घ्यायचं आहे. ही सूचना सर्वांनी लक्षात घ्यायची आहे, पालकांनी आणि विद्यार्थ्यांनीही, जेणेकरून आपल्या या इयत्ता 6वीतील मराठी आणि हिंदी या विषयाचं मूल्यमापन पूर्ण होईल. आता आपण सुरेख सुंदर आवाजामध्ये ही कविता रवींद्र भट यांनी जी गायली ती गाण्याचा प्रयत्न करू आपण या ठिकाणी. झाड म्हणतं धारा दे, पाखरू म्हणतं चारा दे, सृष्टीमधल्या चराचराला देवा सौख्य निवारा दे. झाड म्हणतं धारा दे, पाखरू म्हणतं चारा दे, सृष्टीमधल्या चराचराला देवा सौख्य निवारा दे. पुढची ओळ, नदी ओहळा पाणी दे, बन वेळूंना गाणी दे, अखंड वादळ नको ईश्वरा झुळझुणारा वारा दे. नदी ओहळा पाणी दे, बन वेळूंना गाणी दे, अखंड वादळ नको ईश्वरा झुळझुणारा वारा दे. तृणकुंभांना प्रकाश दे, नवांकुरांना विकास दे, दुष्काळाची नको गर्जना सृजना सर्व शिवारा दे. तृणकुंभांना प्रकाश दे, नवांकुरांना विकास दे, दुष्काळाची नको गर्जना सृजना सर्व शिवारा दे. आता झाड म्हणतं म्हणजे झाडं काय म्हणतात, पावसाला पाणी दे, पावसाच्या धारा दे. पाखरं म्हणतात आम्हाला खायला चारा दे. आणि सृष्टीमधले जे चर आचर आहेत, सजीव निर्जीव आहेत, ते काय म्हणतात, आम्हाला सौख्य निवारा दे देवा. नदी ओळा पाणी दे म्हणतात आणि बनवेळू काय म्हणतात, गाणी द्या. आणि सृष्टीवरील बनवेळू, नदी ओळा, पाणी, झाडं काय म्हणतात, अखंड वादळ नको ईश्वरा, आम्हाला अखंड वादळ पृथ्वीवर सृष्टीवर नको आहे, आम्हाला आहे हळुवार येणारा झुळझुळणारा वारा. त्यानंतर तृणकुंभ काय म्हणतात, तृणकुंभ म्हणतात आम्हाला वाढ होण्यासाठी प्रकाश दे, नवांकुरांना विकास दे. नवांकुरांना बघा, प्रकाश मिळाल्यानंतर, पाणी मिळाल्यानंतर ते काय करतात, हळूहळू वाढतात, म्हणजे त्यांचा विकास होतो. आणि हे होत असताना आम्हाला दुष्काळाची गर्जना नको आहे, सर्वांना सुख शांती पाहिजे, निवारा पाहिजे. म्हणून रवींद्र भट यांनी छोट्याशा कवितेमधून आपल्याला अतिशय छान संदेश दिला आहे. तो संदेश म्हणजे, झाड म्हणतो धारा दे, पाखरू म्हणतो चारा दे, सृष्टीमधल्या चराचराला देवा सौख्य निवारा दे. नदी ओळा पाणी दे, बनवेळूंना गाणी दे, अखंड वादळ नको ईश्वरा झुळझुणारा वारा दे. तृणकुंभांना प्रकाश दे, नवांकुरांना विकास दे, दुष्काळाची नको गर्जना सृजना सर्व शिवारा दे. शिवार म्हणजे जमीन.
चराचर, चर व आचर म्हणजे सजीव व निर्जीव, सौख्य म्हणजे सुख, ओहोळ म्हणजे ओढा, वादळ म्हणजे वावटळ, तृण म्हणजे गवत, दुष्काळ म्हणजे दुर्मिळता, शिवार म्हणजे शेतजमीन। अशा पद्धतीने आपण कवितेची माहिती तर घेतली परत एकदा, आणि खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा हे पण पाहूया। सृष्टीमधल्या चराचराला काय द्यावे असे कवीला वाटते? सुख आणि निवारा सृष्टीमधल्या चराचराला द्यावे असे कवीला वाटते। पाणी कुणाला मिळावे असे कवी म्हणतो? पाणी झाडांना मिळावे असे कवी म्हणतो। नदी ओळ ओढ्यांना, तृणकोंबांना। कवीला कशाची गर्जना नको आहे? कवीला दुष्काळाची गर्जना नको आहे। प्रकाश कुणाला मिळावा असे कवीला वाटते? तृणकोंबांना प्रकाश मिळावा असे कवीला वाटते। त्यानंतर कवितेच्या ओळी पूर्ण करा, हे आपण केलेले आहे, तरी पण आणखी एक वेळ। झाड म्हणतं धारा दे, पाखरू म्हणतं चारा दे, सृष्टीमधल्या चराचराला देवा सौख्य निवारा दे, दुसरी तृणकोंबांना प्रकाश दे, नवांकुरांना विकास दे, दुष्काळाची नको गर्जना सृजना सर्व शिवारा दे। पुढे खालील शब्दांचे कवितेतील समानार्थी शब्द, वृक्ष झाड, सरिता नदी, उजेड प्रकाश, सुख सौख्य पवन वारा, जल पाणी। खालील शब्दामागे अ हा उपसर्ग जोडून विरुद्धार्थी शब्द लिहा, खंड अखंड, भेद अभेद, शांती अशांती, सत्य असत्य, विश्वास अविश्वास, मान्य अमान्य। अशा तऱ्हेने आपण एकदा सिंहावलोकनच्या माध्यमातून परत एकदा रवींद्र भट यांची झाडा म्हणत धारा दे ही कविता अभ्यासली। या कवितेची प्रश्नोत्तरे तुम्ही लिहून मला व्हॉट्सॲपवर सेंड करा आणि हार्ड कॉपी आपल्याजवळ सांभाळून ठेवा। धन्यवाद। या ठिकाणी थांबूयात आपण।